जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तिची तब्येत कशी आता? यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. डॉक्टर काही सिरियस आहे का? या बाय. मला वाटलं होतं की आज माझ्या नशिबी तुझी सेवा लिहिलीच नाहीये, पण शेवटी माझ्या भक्तीचा विजय झाला. आता यापुढे सुद्धा नंदिनी कधी नजरेसमोर जे येतात तेच सत्य असं नसतं, तो भासही असू शकतो. हे सगळं तुझं शहाणपण. तन्मयला खुनाच्या आरोपात अडकवलंस तेव्हा कुठे गेलं होतं? भास, माझ्या खोलीतले पैसे आत्यांच्या खोलीत कसे सापडले? मी बनवले तुझ्यासाठी. नाही नको, ऑलरेडी उशीर झाला मला, मी निघतो. राईट, आता तुला जावंच लागणार. बायको घरी वाट बघत असेल ना. काल रात्रभर बाहेर राहिलास तू, आणि मग तिला स्पष्टीकरण द्यावी लागतील. आता मग ती चिडणार, रडणार, कदाचित अबोलाही धरेल. मिडल क्लास बायका नाहीतरी दुसरं काय करू शकतात? आज संध्याकाळच्या नाटकाची दोन तिकीटा पाहिजे ना बाजूबाजू. आधी शेवटच्या क्षणी अशी ऑर्डर कशी घेणार आम्ही? शक्य नाही. आपण ही ऑर्डर नक्कीच घेऊ शकतो. आपण वेळ कुठे घालवतोय याही पेक्षा महत्वाचं काय, तर आपण तो कसा घालवतो. निघूया आता. चल. काय कुठे काय कळतंय मला सगळं. बरं, भाज्या घेऊन आलो, अजून काय मदत करायची आहे का? हो, या सगळ्या भाज्या आता निवड, स्वच्छ कर, चीर आणि फोडणी लटाक. इथेच गेली होतीस ना? इथेच गेली होतीस ना? आयुष्यातून तुमच्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा मिटवून टाकल्या होत्या. त्यांना कधीच बापाची उणीव भासू दिली नाही. मी एकच इच्छा होती माझी, ज्या गाण्यामुळे आणि ज्या सुरांमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला, त्या गाण्याशी माझ्या मुलांचा कधी संबंध येता कामा नये. नंदिनीने माझ्यासाठी जॉब आणला होता. तुला सांगितलं नाही आरोहीने? नाही. हिने त्यांना नकार कळवला ना. तन्मयला त्याच्या कर्तृत्वावर नोकरी मिळेल. आई अंबाबाई, तन्मयने आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचं ठरवलंय. त्याला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे आई. त्याचा धीर खचू देऊ नकोस, कारण तन्मय जर आता खचला तर त्याला आता पुन्हा उभं राहणं खूप अवघड होऊन बसेल. त्याचं भविष्य आता तुझ्या हातात आहे. त्या आरोहीमुळे टाळतोस ना तुम्हाला. गरज आणि लायकी दोन्ही गोष्टी नसताना ती सतत आपल्या दोघांमध्ये लुडबुड करत असते, पण आता तिला थांबवण्याची वेळ आली. कट केलास माझा फोन? हा, माझा फोन कट केला. कोण?
नाही बेटा बेटा चुकून माझा फोन कट केला. नाही बेटा चुकून झालं असेल. बेटा मी पप्पा माझा फोन कट केला. नाही नाही मी जाऊन बघतो ना. अगं बेटा फोन कसं नेटवर्क केलं असेल बेटा. सांगितलं होतं मला मला बोलायचं होतं. मी बोलत होते त्यांनी फोन कट केला. ए बेटा चुकून झालं असेल फोन कट केला. ए बेटा त्यांनी माझा फोन कट केला. ऐक ना मी त्याला सांगितलं होतं. ऐक ना त्यांनी माझा फोन कट केला. बेटा चुकून झालं. माझा फोन कट कसा केला बेटा? चुकून झालं. माझा फोन कट केला. माझा फोन कट केला त्यांनी. माझा नंदिनी. हे नंदिनी. तन्मय तू शांतपणे खा. मी तुझा डबा भरते. काय झालं? नाश्ता करा. डॉक्टर साहेब अहो नंदिनी परत कालच्यासारखं करायला लागले. अहो भारीच हायपर झाले. मला काय करावं काय कळना झालंय बघा. होय साहेब लवकर झाला. नंदिनी ताय वेड्यासारख्या वागतात. म्हणतात तन्मय साहेब नाही आले तर मी जीव देईन. काय चला चला लवकर लवकर या. डॉक्टर साहेब मी बोलतो तुमच्याशी नंतर. नंदिनी. हे बेटा नंदिनी. नंदिनी दरवाजा उघड. हे बेटा ऐक ऐक माझं. हे बघ नंदिनी. बेटा बेटा तू सांगशील ते करतो. बेटा बेटा आधी ऐक. हे नंदिनी. हे बेटा बोल ना. नंदिनी तुम्ही तन्मयला घेऊन या नाहीतर मी जीव देईन पप्पा. नाही मी घेऊन येतो. मी घेऊन येतो बेटा. बेटा म्हणतो असं काही करू नकोस. मी घेऊन येतो. पुन्हा एकदा तुझ्या जॉब साठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अरे वा 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 तन्मय. आमच्या सगळ्यांच्या कडनं पण तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. बर तन्मय आई पोचल्यावर एक मेसेज तरी करशील. सावकाश जा. चल येत. बाय बाय. अरे वा जमलं की तुला तिचं लंगोट बदलणं. न जमायला काय लंगोट बदलणं काय कठीण आहे का? तुला जे वाटत होत ना तुला जे जमणार नाही ते तुला जमलंय. आता तू लवकरच ना तिची शिशी पण साफ करायला लाग. ओके. एकतर हे सगळे खूप खरे वागत असते नाहीतर ना हे सगळे खूप कमालीचे तयार आहेत आणि आपल्याला मूर्ख बनवत आहे. आज मी जो काही आहे ना तो फक्त देव. मग खर तरी अख्ख्या जगात माझ्यासाठी देव सोडल्यास सख्ख असं कोणीच नाही. मी काही करेन काही करीन पण या प्रकरणाचा पिच्छा पुरवत राहणार आणि लवकरात लवकर देवला शोधून काढणार. पण कसं बघा मीनाक्षी मला माहिती आहे तुम्ही आता नैनाचा विचार करता. ती नक्की सापडेल. मी उद्याच पेपरमध्ये तिचा फोटो छापणार मिसिंग असल्याचा. सुष्मिताचं काय चाललंय? सर त्या सिकलीवर आहे. मला असं वाटतं ती लवकरच रिझाईन करेल.
त्यामुळे आता एक लेटर द्यायचं आणि ते लेटर तिला तिने रिझाईन करण्याच्या आधी मिळालं पाहिजे. तुला आयुष्य काढायचंय राजवीर सोबत, आता फक्त स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायचं, बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. एक माणूस म्हणून तू जरा माणुसकी दाखवायला नको का? ते माणुसकी वगैरे असं बिझनेसमध्ये काहीच नसतं. ज्या दिवशी तुझ्या बिझनेसमध्ये माणुसकी येते त्या दिवशी तुझा बिझनेस संपलेला असतो. धन्य आहे.